विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपाती किरण हा पारदर्शक पदार्थाशी 45 अंशाचा आपाती कोन करतो आणि त्याचे त्या माध्यमातून 30 अंशातून अपवर्तन होतं. या प्रकाश किरणाचा पारदर्शक माध्यमातील वेग काय असेल असा प्रश्न विचारला गेलेला आहे. या ठिकाणी दिलेली माहिती आहे, आपाती कोन म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आय बरोबर 45 अंश, आपाती कोन सॉरी अपवर्तित कोन म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बरोबर 30 अंशाचा आहे. प्रकाशाचा त्या माध्यमातील वेग काढायचा आहे आणि तो हवेतील वेग आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, 2.99 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. आता उत्तर पाहू. या ठिकाणी आपल्याला पारदर्शक माध्यमाचा हवा सापेक्ष अपवर्तनांक जर काढायचा असेल तर सूत्र आपल्याला घ्यावं लागतं, sin I/sin R बरोबर प्रकाशाचा हवेतील वेग म्हणजे V1 भागिले प्रकाशाचा माध्यमातील वेग V2. आता V2 आपल्याला माहिती नाही आहे, तो तसाच ठेवूया आणि इतर सर्व गोष्टी या ठिकाणी आपण घेऊ. तर मग sin I म्हणजे sin 45 / sin 30 बरोबर 2.99 × 10⁸ मीटर प्रति सेकंद छेद V2. आता साईन 45 ची किंमत आहे 1/√2 आणि sin 30 ची किंमत आहे 1/2 बरोबर समीकरणाची उजवी बाजू जशी आहे तशीच मांडून घ्यायची आहे. आता या ठिकाणी छेदामध्ये असलेला 1/2 जो आहे हा गुणाकार व्यस्त होऊन अंशामध्ये येतो 2 आणि त्यामुळं पुढील टप्प्यामध्ये 2/√2 बरोबर 2.99 × 99 × 10⁸ मीटर प्रति सेकंद छेद V2 असं समीकरण आपल्याला मिळतं. आता हा V2 समीकरणाच्या डाव्या बाजूला घेतला तर तो अंशामध्ये येतो आणि समीकरणाची डाव्या बाजूची ही जी राशी आहे ही राशी आपण उजव्या बाजूला घेतली तर इथं अंशातील असलेली संख्या छेदात येते आणि छेदात असलेली संख्या अंशामध्ये जाते. या पद्धतीनं हा 2.99 × √2 गुणाकार येतो 4.22/2 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. आता हा भागाकार येतो 2.11 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. इतका त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग असेल. धन्यवाद.